नाही बोलणं नाही झालं, परंतु 10 तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्यानंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली. त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तर असं आम्हाला ऐकू माहिती आहे बरेचसे, परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या 2001 कायद्यामध्ये दुरुस्ती करून, म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली, तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी 15 तारखेला, हे आमचं म्हणणं आहे. म्हणून 10 तारखेला आमरण उपोषण. आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होत्या. आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते, जर तुम्हाला अध्यादेश मिळालं होतं, जर तुम्ही गुलाल उचलून विजय उत्सव केलं होतं, मग आता हे आंदोलन कशासाठी असं एक काही नेते प्रश्न उपस्थित करताय. नाही, त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहेत. ते कधीच असं बोलत नाही, परंतु नाशिकला आलं का ते नाशिकचं पाणी तसलं, त्यामुळे ते नाशिकमध्ये होते तेवढ्यापुरतं बोलले असते, आता ते बदलते. पण आता जे तुम्ही आंदोलन करताय, हे आंदोलन कशासाठी नेमकं, म्हणजे काय त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत? जो सगळ्या स्वऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा, त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं, त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे. आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही ठरलो, त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही. काल मिळाली माहिती, प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे. कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय आहे, ज्या ज्या मागण्या आहेत, आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते, त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. कारण 15 तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना 10 तारखेपासून सुरू करावी लागणार, ती अंदाजा दिसत नाही म्हणून 10 तारखेला पुकारलंय. आमचा महत्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या स्वऱ्यांची अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे, यासाठी आमरण उपोषण.